महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पाणीपट्टीची थकबाकी भरण्यासाठी अभय योजना जाहीर करण्यात आली आहे. योजनेअंतर्गत भाग घेणाऱ्या ग्राहकांनी मुद्दलाची पूर्ण रक्कम भरल्यास थकबाकीवरील विलंब आकारामध्ये 100% व्याज माफीची सवलत देण्यात येते. या योजनेला आता दिनांक 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून या योजनेचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा असं आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जलव्यवस्थापन विभाग अमरावती कार्यकारी अभियंता नितीन उपरेलू यांनी केलं आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ग्राहकांसाठी पाणीपट्टीच्या मूळ मुद्देमालावरील विलंब आकार माफीच्या सवलतीची अभय योजना 1 फेब्रुवारी 2022 ते 31 मार्च 2023 पर्यंत जाहीर झाली होती. आता या योजनेस माहे एप्रिल 2023 ते ऑक्टोबर 2023 या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यास शासनमार्फत मान्यता मिळाली आहे. मजिप्राचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा यांनी दिनांक 26 सप्टेंबर 2023 रोजी याबाबत परिपत्रक काढलं असून वसुलीची उद्दिष्टे पूर्ण करण्याचे निर्देश दिले. पिण्याचे पाणी पुरवठा करण्यासाठी दररोज होणारा खर्च व प्रत्यक्ष उत्पन्न यामध्ये फार मोठी तफावत असल्यामुळे मजिप्रामार्फत वसुली मोहीम राबविण्यात येत आहे. अमरावती व बडनेरा शहरात पाणी पुरवठा करण्यासाठी दरमहा 160 लाख रुपये इलेक्ट्रिक बिलाचा खर्च येत असून देय तारखेत बिलाचा भरणा न केल्यास 3.10 लाख रुपयांचा दंड मजिप्राला अकारण भरावा लागतो. एकेकाळी नियमितपणे पाणीपट्टीचा भरणा करणारे ग्राहक तर दुसरीकडे वर्षानुवर्षे टाळाटाळ करणाऱ्या ग्राहकांमुळे मजिप्राच्या उत्पन्नावर याचा विपरीत परिणाम होतोय. पाणीपट्टी थकबाकी व विविध देणींच्या दायित्वाचे आर्थिक ओझे असल्यामुळे सद्यस्थितीत पाणी बिलांच्या थकबाकीमुळे पाणी पुरवठा खंडित करण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे थकीत पाणीपट्टी ग्राहकांनी आपले कर्तव्य समजून व्याजमाफीच्या अभय योजनेचा लाभ घ्यावा व नियमित बिलाचा भरणा करावा असं आवाहन कार्यकारी अभियंता नितीन उपरेलू यांनी केलंय. अभय योजनेअंतर्गत सर्व ग्राहकांनी जर आपले एक रकमी मुद्दल भरलेच तर त्यांना त्यावरील सर्व माफी 100% माफी देण्यात येत आहे. हीच ग्वाही महाराष्ट्र सरकारद्वारे देण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत आपल्याला ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्हीद्वारे अर्ज करता येईल. सदर योजनेअंतर्गत जर ग्राहकांनी भाग घेतला तर यापुढे त्यांना कुठल्याही अप्रिय घटनेला सामोरे जावे लागणार नाही याची आम्ही ग्वाही देतो. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.